आणि सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून. शहरात मागील काही महिन्यांपासून चार चाकी आणि दुचाकी वाहनांच्या गाड्यांच्या काचा फोडणं, वाहने जाळणं असे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आज पुन्हा एकदा पर्वती पायथा येथील एका इमारतीच्या पार्किंग मधील 11 वाहनांना एकाने आग लावल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्वती पायथा साने गुरुजी शाळेसमोर असणाऱ्या एका इमारतीच्या पार्किंग मध्ये आज मध्यरात्री 1:30 सुमारास 11 गाड्यांना एका व्यक्तीनं आग लावल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 6 दुचाकी, 1 रिक्षा पूर्ण जळाल्यात. 4 दुचाकींना देखील आगीची झळ बसली आहे. ज्या व्यक्तीनं ही आग लावली त्याचा शोध घेण्यात येत असल्याचं दत्तवाडी पोलिसांकडून सांगण्यात आलंय. पर्वती पायथा या ठिकाणी असलेल्या साने गुरुजी शाळेसमोरच्या इमारतीच्या पार्किंग मध्ये हा सगळा प्रकार घडला. पुणे शहर सिंहगड भागामध्ये काल एक खूप मोठी घटना घडलेली आहे. दत्तवाडी परिसरामध्ये साने गुरुजी शाळेच्या समोर दत्तवाडी परिसरामध्ये रात्री काही अज्ञात इसमांनी येऊन या ठिकाणी गाड्यांना आग लावून टाकलेली. पेट्रोल विश्वसनीय सूत्रांच्या हवाले जी आत्ता या ठिकाणी माहिती भेटते आहे, स्थानिक नागरिकांच्या तोंडून जी माहिती भेटते आहे, त्या माहितीतनं असं कळतं आहे की काही समाजकंटकांनी या ठिकाणी येऊन पेट्रोल गाड्यांवरती शिंपडून त्याच्यावरती आग लावली. आणि आपण ठीक या ठिकाणी पाहू शकता 4 ते 5 गाड्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. जाड्या गाड्या पूर्ण जळून राख झालेल्या आहेत. रिक्षा असतील, टू व्हीलर्स व्हेकल्स असतील आणि ही एक सुसज्ज इमारत आहे. ह्या इमारतीच्या पार्किंगमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. ह्या ठिकाणच्या नागरिकांच्या सांगण्यानुसार रात्री कुणीतरी अज्ञात इसम ह्या ठिकाणी येऊन त्यांनी ही सगळी घटना केलेली आहे असं या ठिकाणी माहिती भेटते. स्थानिक पोलीस स्टेशन, दत्तवाडी पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी पोलीस अधिकारी आहेत ते या सगळ्या गोष्टीचा अजूनही तपास करत आहेत. गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू आहे अशी त्यांच्याकडनं आपल्याला माहिती भेटते. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसले सर, आशिष तिवारी, एमके न्यूज, पुणे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी एमकेएन चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं.